वासनेच्या बाजारात त्या रोजच उभ्या असतात. ओरबाडण्यासाठी येणाऱ्या हातांची आता त्यांना सवय झाली आहे. पण याच पाठीवर कोणी मायेचा हात फिरवला तर त्यांना शहाणून येतं. देवदासींच्या पाठीवर असाच मायेचा हात फिरतोय आणि तो हात आहे अलका गुजनाळ यांचा. वो वाली गली, रेड लाईट एरिया आणि काय काय नावांनी आजही हिनवल्या जाणाऱ्या पुण्याच्या बुधवार पेठेत अलका गुजनाळ यांचं बालपण गेलं. रस्त्यावर या बायका इतका मेकअप करून का बरं उभ्या राहतात? आई तू का नाही असा मेकअप करत? माझ्या मैत्रिणींचे आई बाबा त्यांना माझ्या घरी खेळायला का बरं नाही पाठवत? या आणि अशा अनेक प्रश्नांची उकल करता करता देवदासींच्या आयुष्याचं भयान सत्य अलका गुजनाळ यांच्या समोर आलं. आणि मग इथूनच सुरू झाला अलका गुजनाळ यांचा एक प्रवास. देवदासींच्या आरोग्यासाठी, त्यांच्या अधिकारासाठी आणि सरते शेवटी मरण यातना भोगलेल्या आयुष्यातून सुटका झाल्यानंतर तिचा अखेरचा विधी तरी नीट पार पडावा यासाठी अलका गुजनाळ झटतात. अलका गुजनाळ, आम्हाला तुमचा अभिमान आहे. तुमच्या कार्याला दैनिक प्रभातचा सलाम.